राज्य शासनाद्वारे गुंठेवारी नियमितीकरण शुल्क 56 रुपयांवरून 168 रुपये केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. या शुल्कवाढीवरून भाजपने शहरातील 6 झोनमध्ये निवेदन दिले व राज्य शासनाचा पुतळा जाळून गुंठेवारी GR रद्द करण्याची मागणी केली. लेआउट 2001 मध्ये नियमित करून 56 रुपये असा रेट लावला होता. त्यानंतर आपली तिजोरी भरण्याचा आणि पैसे लागले तर केंद्र सरकारला मागायचं, आपली तिजोरी भरण्याकरता या लोकांना त्या गुंठेवारीचा विकास. गुंठेवारी योजनेअंतर्गत नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीनं करण्यात आलेल्या नियमितीकरणाला घेऊन उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे. काही प्रकरणात नियमांना धारेवर धरून नियमितकरण व प्लॅन मंजूर झाल्यामुळे चौकशीला सुरुवातही झाली आहे. एकीकडे न्यायालयीन भानगडीत गुंठेवारी प्रकरण अटकल असून दुसरीकडे राज्य शासनाद्वारे नियमितकरण शुल्क 56 रुपयांवरून 168 रुपये करण्यात आलं आहे, ज्याच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरली असून गुरुवारी भाजपने गुंठेवारी GR रद्द करून जुने नियम लागू करण्यासाठी निवेदन दिले. काही दिवसांपूर्वी भाजपने हे वाढीव शुल्क लवकरात लवकर कमी करण्याचा इशारा दिला होता, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी भाजपने राज्य सरकार विरुद्ध आंदोलन करून राज्य सरकारचा पुतळा जाळला. या आंदोलनाला मोठ्या संख्येने भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यामुळे NIT ने आपली दुकानदारी पुन्हा सुरू केली, जी आम्ही बंद केली होती. आम्ही दुकानदारी बंद केली होती, परंतु हे सरकार आल्यानंतर यांनी पुन्हा NIT ला जिवंत केलं आणि पुन्हा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेवाल्याची दुकानदारी सुरू झाली. आणि म्हणून हा काळा GR रद्द व्हावा, त्यासाठी नागपूर शहराची जनता आणि भारतीय जनता पक्षाने एक शॉर्टकट नोटीस मध्ये मागच्या वेळेस आम्ही मोर्चा काढला. या नागपूर शहराचे 25,000 लोक त्या मोर्चामध्ये सामील झाले होते. आणि म्हणून जोपर्यंत हा काळा GR रद्द होत नाही, आम्ही वाट पाहत होतो का नागपुरात अधिवेशन उद्धव ठाकरेंनी घ्यावं. परंतु उद्धव ठाकरे सरकार हे कायद्याच्या नियमाचे उल्लंघन करत आहे. या नागपुरात अधिवेशन होऊ नये म्हणून त्यांची अशी भूमिका आहे. आणि तुम्ही पाहत असाल लगातार या राज्यामध्ये, या शहरामध्ये या 2 वर्षामध्ये 1 रुपया विकासाच्या नावावर यांनी दिला नाही. उलट या सरकारला काल 2 वर्ष झाले, या सरकारला अगर बक्षीस अगर द्यायचे असेल तर भ्रष्टाचारामध्ये सगळे मंत्री फसल्या यांना याच्यात बक्षीस आपण दिलं पाहिजे. आपण 4 दिवस अगोदर अगर एक आदेश अगर सरकारच्या अगर पहिला असेल यांना पेट्रोलवर GR पेट्रोलवर व्हॅट कमी करण्याची चिंता नाही आहे. 1 लिटर पेट्रोल डिझेलवर हे सरकार 50 रुपये टॅक्स घेते, 50 रुपये. भारतीय जनता पक्षाच्या देशातल्या सगळ्या राज्याने व्हॅट कमी केलं पेट्रोल डिझेलवर. पंजाब सरकार काँग्रेसच्या तिथं त्यांनी कमी केलं, परंतु या राज्य सरकारने तेही सुद्धा कमी केलं नाही. आणि 4 दिवस आता विदेशी दारूवर 50% त्यांनी त्याच्यावर चार्ज कमी केला. आता ते घरोघरी दारू देणार आहे का मालूम नाही. 1000ची बॉटल आता 500 रुपये भेटणार आहे, 500ची 250, 800 रुपये दारूची बॉटल भेटणार आहे.